ची अभाव आहे त्यामुळे सगळ्यांचा जास्त वेळ मी घेणार नाहीये, परंतु स्टेजवरती पुन्हा येण्याचं कारण हेच आहे की एवढे काही प्रश्न आहेत, एवढ्या काही गोष्टी रखडलेल्या आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टींना सडेतोडपणे उत्तर द्यायचं असेल आणि समोरच्या उमेदवारांनी दिलेली खोटी आश्वासनं केलेली अर्धवट कामे ही जर तुमच्या आमच्या सगळ्यांना पूर्ण करायची असतील तर आता तुम्हाला आणि मला त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे आणि म्हणून मी श्रुती जाधव आज पुन्हा या स्टेजवरती उभी आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपण आपल्या सगळ्याच्या बेंबीच्या देठापासून जोरदार घोषणेमध्ये आदरणीय ताईंचं आणि सगळ्यांचं स्वागत करूया. एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सह्याद्रीच्या छताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती अमुच रक्तात वाहती राजे, तुफान वर्षितो जान झोकतो आग ओकतो तुफान मातेचा राजा असे असणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि वस्तऱ्याच्या धारावर चालून संकटांशी झुंजून मानवतेचा ध्वज उंच उंच फडकवणाऱ्या सर्व महामानवांना मी श्रुती जाधव सर्वप्रथमतः आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करते, त्यांच्या कार्याला सलाम करते, त्यांना मानाचा मुजरा करते आणि माझ्या चार शब्दांकडे वळते. मी काय तुम्हाला जास्त भाषण देण्यासाठी या ठिकाणी उभी राहिलेली नाहीये, परंतु जे काही मला अनुभवायला मिळालं, जे काही मला बघायला मिळालं आणि जे काही मी ग्राउंड लेवलवरती जाऊन फेस केलं त्या गोष्टी फक्त तुमच्या सगळ्यांना मला सांगायला असे वाटतात. दादांना आपल्याच मतदारसंघामध्ये जास्त लोकसंख्येचं गाव नाही पण फार छोटा एक चिखली म्हणून गाव आहे दादा. इथं त्या चिखली गावामध्ये जात असताना जास्त काही रस्ता दूरचा नाहीये पण गावामध्ये जाता जाता आम्हाला एवढा वेळ लागला कारण तिथं जाईपर्यंतचा रस्ता त्या गावचा इतका खराब आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर तिथं जेव्हा आम्ही बोलायला सुरुवात केली, सांगायला सुरुवात केली तेव्हा तिथल्या माणसांनी आणि गावची माणसं सर्वसामान्य नागरिक आजोबा बसलेले मला सांगायला लागतात की ताई जेव्हा या गावामध्ये असणार नदीच्या माध्यमातून पूर आला त्यावेळेस आदरणीय आमदार साहेबांनी वाक्याकडे नीट लक्ष द्या, आदरणीय आमदार साहेबांनी गावातल्या नागरिकांनी बोलवलेलं असून सुद्धा त्याच वेळी नागरिकांची मदत करण्यासाठी आले नाही पण त्याच वेळी माझ्या आदरणीय संगीतताईंच्या माध्यमातून पूरग्रस्त झालेल्या कुटुंबियांना 15,000 रुपयाचं काम माननीय संगीतताईंनी केलेलं आहे. म्हणजे हातामध्ये तुमच्या आमदारकीचं पद नसताना जर संगीतताई ग्राउंड लेवलला उतरून सर्वसामान्यासाठी एवढं काम करू शकतात तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार करायला हवा. याच गावचे तुम्ही सगळे नागरिक आहात, तुम्हाला माहिती आहे गावाच्या सभा मंडपासाठी गेली कित्येक दिवस तुम्ही सगळे झगडत आहात जटत आहात पण निवडणुकीच्या तोंडावरती येऊन इथं नारळ फोडून तुमच्या कामाचा उदाउद केला जातो आणि काम आम्ही करून देऊ असं सांगितलं जात आणि म्हणून हे नारळ फोडून तुम्हाला कामाचं गाजर दाखवण्याचं काम विरोधी पक्षांनी आतापर्यंत केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आता तुम्ही आम्ही सगळे जागरूक मतदार आहोत, तुम्ही आम्ही सगळे सुज्ञतज्ञ नागरिक आहोत आणि म्हणून आदरणीय संगीतताईंच्या पाठीमागे तुम्ही आम्ही खंबीरपणाने उभे राहणं गरजेचं आहे आणि ते आपण सगळे राहाल हे मला ठाम विश्वास आहे. कारण मित्रांनो कसं असतं, जशी जशी निवडणूक येत असते तसं फक्त गावातून गाडी गेली आणि गाडीचा काच खाली केला आणि फक्त नमस्कार नमस्कार केलं आणि बिस्लरीच्या पाण्यानं चूळ भरली म्हणजे सामान्य नागरिकांचे प्रश्न कधीच समजत नसतात. सामान्य माणसांचे प्रश्न समजून घ्यायचे असतील, सामान्य माणसांचे प्रश्न उमजून घ्यायचे असतील तर आदरणीय संगीतताईंसारखं आणि विठ्ठलदादांसारखं खऱ्या अर्थानं सामान्य माणसांसोबत जावं लागतं, ग्राउंड लेवलला उतरावं लागतं. अहो याच मतदारसंघातल्या काही शेतकऱ्यांची अवस्था आज अशी झालेली आहे, शेतमालाला भाव नाही, एवढी महागाई करून ठेवले म्हणून आत्महत्याग्रस्त करण्याला शेतकरी आज आमच्या समोर आमच्या पुढ्यात तुमच्याच आसपासच्या गावामधलं रडलेला आहे आणि म्हणून ही परिस्थिती कुठेतरी बदलायची असेल, याला कुठेतरी आपल्याला फुलस्टॉप लावायचा असेल तर यांना आपल्याला देण्यासाठी ठाम उत्तर आहे ते म्हणजे आदरणीय संगीताताई डक. तर संगीताताईंना आपण सगळे मदत करणार, संगीताताईंना आपण सगळे मतदान करणार, सगळ्यांचे हात दिसत नाहीयेत मला वरी, आदरणीय संगीताताईंना आपण मतदान करणार. शेवटी इतकंच आपल्या सगळ्यांच्या समोर बोलते की आजन्म हरण्याचा इथे कुठे सवाल होता, आजन्म हरण्याचा इथे कुठे सवाल होता आणि आदरणीय संगीताताई आजन्म हरण्याचा इथे कुठे सवाल होता कारण जन्मताच आमच्या भारी विजयाचा गुलाल होता, जन्मताच आमच्या भारी विजयाचा गुलाल होता. एवढंच बोलते आणि सगळ्यांनी मशाल आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचे, 5 नंबरचं बटन लक्षात ठेवायचं. एवढं बोलून विचार मंचाची या ठिकाणी रजा घेते, मनपूर्वक आभार.